झालेला आहे। मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रातील जनता लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर आली होती। कोणत्याही गाड़ी घोड्याची व्यवस्था न करता, वाहनांची व्यवस्था न करता, बिर्याणी खाऊ न घालता, सभेसाठी यायला पैसे पैशाची व्यवस्था न करता, स्वतःच्या घरची भाकरी तयार करून भाजी भाकरी तयार करून ती मंडळी आली होती आणि एक अत्यंत उत्साहाने त्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये सहभागी झाली होती। आपण बोलताय त्याप्रमाणे एवढी गर्दी होती तरी देखील असे फोटो व्हायरल केले जात आहेत की शिवाजी पार्कवर गर्दीच नव्हती। हे विरोधकांचा हा पोटशू असणार तो, कारण ज्या वेळेला 6:30 शिवतीर्थावरची बैठक रॅली चालू झाली, सभा चालू झाली, त्यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेला सभेला बोलायला उभे राहिले। का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम कवर ग्रेट प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट टाटा AIG कार इन्शुरन्स ट्रस्टेड नाम फैंटास्टिक नाम। त्यावेळेला शिवतीर्थाचा कोपरान कोपरा कसा भरला होता याचे सुद्धा फोटो तुम्ही मीडियाने व्हायरल केलेले आहेत, आम्ही प्रोफेशनल एजन्सीच्या मार्फत नाही केलेले आहेत। आणि त्यामुळे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं ही जी काय घाणेरडी वृत्ती गद्दार गटाकडे आहे, त्यांनी जे काय उपद्व्याप केले ह्या त्यांच्या घाणेरड्या उपद्व्यापाच्या गंभीर दखल आम्हाला घ्यायची गरज नाही किंवा महाराष्ट्रातली जनतासुद्धा घेणार नाही। उलट काल त्या आझाद मैदानाच्या सभेमध्ये सुद्धा प्रत्यक्ष गद्दारांचे नेते बोलत असताना खुर्च्या कशा रिकाम्या होत्या याचं चित्र सुद्धा काल बऱ्याच मीडियावरून दिसलेलं आहे। आपण ते त्यांच्याकडून जे आहे ते टीका केली जाते की गर्दी नव्हती काही नव्हती आणि खरा दसरा मेळावा जो आहे तो आमचा झाला, आझाद शिवसेनेचा आझाद दसरा मेळावा जो आहे तो आझाद मैदानावरती झाला असं त्यांच्याकडून सांगितलं होतं। याचा अर्थ ते सुद्धा त्यांच्या मेळाव्याला नव्हते, ते आमच्या मेळावा येऊन बघत होते। शिवतीर्थावरचा उद्धवजी ठाकरे यांचाच मेळावा ते पाहत होते हा त्याचा अर्थ झाला। म्हणजे त्या सर्वांनी एकनाथ शिंदेच्या भाषणाकडे पाठ फिरवली, त्यांच्या मेळाव्याकडे सुद्धा पाठ फिरवली म्हणून ते सांगतायत। काही शिवसैनिकांकडून आता फोटो व्हायरल केले जात आहेत की आझाद मैदानावरती जो दसरा मेळावा झाला बाहेरचे लोक आणले होते, गुजरातच्या गाड्या वगैरे आणल्या होत्या, अशा काही शिवसैनिकांकडून आता फोटो व्हायरल केले जात आहेत। त्याला जोडून एक प्रश्न, जी रामलीला झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपस्थित होते, त्यातलीही काही लोक तिथे आणली गेले होते, त्या लोकांना काहीच माहित होतं की काय चालू आहे अशी तिथल्या लोकांनी माहिती दिली। खरं आहे ते, हे 100% खरं आहे। आमच्याकडे सुद्धा काही जण त्याचे म्हणाले रामलीला जी होती चालू होती तिथून लोक म्हणाले चलो जायंगे जय श्रीराम का नारा देना है असं सांगून घेऊन आले, पण प्रत्यक्ष या महाशयांचं भाषण पाहिल्यानंतर ते सर्वच्या सर्व निघून गेले। एवढंच कशाला, आमच्या अंधेरी नाक्यावरचे भीक मागणारी काही मंडळी जी आहेत, भिकारी जे आहेत, हे सुद्धा काल गाडीत बसतानाचे फोटो आमच्याकडे आहेत, त्यांना सुद्धा बसवलं गेलं होतं। दुप्पट देतो, तुम्हाला जेवढं दररोज भिक्षा मिळते त्याच्या दुप्पट तिप्पट देतो गेले। मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची मी शपथ घेऊन सांगतो, माझ्या अंगामध्ये जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत मी मराठ्यांसाठी लढत राहणार आणि मी आरक्षण देणार, अशा प्रकारे त्यांनी मराठ्यां भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी शपथ अशी घेतलेली आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन भाषण सोडून पुतळ्याजवळ जाऊन त्यांनी ही शपथ घेत असताना मग मागचे 45 दिवस तुम्ही वाया का घालवले? पुन्हा एकदा 45 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांना आजपासून उपोषणाला का बसवताय? अनेक मराठ्यांचे बळी तुम्ही का घेत आहेत? मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांचे जे खरे आत्महत्या करायला प्रोत्साहित तुम्ही करताय का? अशा पद्धतीचा आरोप करावा लागेल आम्हाला। मग जर तुमच्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला असेल, तो देण्यासारखं शक्य असेल, तर ते तातडीने न देता केवळ आणि केवळ शेकडो मराठ्यांच्या तरुणांना आत्महत्या करायला लावायची, त्यांचा बळी घ्यायचा आणि प्रेताच्या टाळूवरचं लोणी चाटणारे ह्या गिधाडांची औलाद आहे का? हा आमचा प्रश्न आहे त्यांना। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत असताना दिवस सांगा, या दिवसाला कोणत्या प्रकारची आरक्षणाची घोषणा होईल आणि ती कशी होणार हे सुद्धा सांगा। आजपर्यंत केवळ आणि केवळ थप्पेबाजी करण्यामध्ये तुमचे दिवस गेले, आता सुद्धा 45 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील
पुनश्च एकदा उपोषणाला बसले। आज मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील जवळजवळ 250 ते 300 गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे आणि ते सगळ्या गावामध्ये मराठा आरक्षणाच्या उपोषणासाठी बसलेले आहेत। मग हे त्यांना लटकवता का? मग त्यांना एकीकडे फसवायचं, दुसरीकडे छत्रपतींच्या समोर नतमस्तक व्हायचं आणि तिसरीकडे मराठा आरक्षणवाल्यानं कुठेतरी वाटाण्याच्या अक्षता लावायच्या। हा धंदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुरू केलेला आहे। एकीकडे मुख्यमंत्री शपथ घेताना आपण पाहिलं तर दुसरीकडे त्यांचेच नेते आहेत ते असं बोलतात की जरांगेंच्या मागण्या आहेत त्या बेसलेस आहेत म्हणून। म्हणजे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यायची की मी आरक्षण देणार आणि दुसरीकडे त्यांचेच नेते असं बोलणार की मागणी बेसलेस आहे। कुठेतरी नेतेच मुख्यमंत्र्यांच्या अडथळा आणत आहेत का? नक्कीच। काल सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या एका उपटसुंबाने अशा पद्धतीने जे वक्तव्य केलेलं आहे आणि जरांगे पाटील यांच्याबद्दल सुद्धा अवमानकारक शब्द वापरलेला आहे त्याचा तर आम्ही धिक्कार करतोच, परंतु ह्या गद्दार गटाच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला जे कोण बसलेले आहेत आणि ते मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत त्यांची सुद्धा एकदा तपासणी करून घ्यावी। आपण काल या विषयावर बोलला तर परत एकदा तो प्रश्न विचारतो आहे की निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घ्यायचं ठरवलं आहे मात्र आता भाजपकडून मनधरणी सुरू आहे, पण अशी माहिती देखील येते की भाजपलाच कंटाळून त्यांनी संन्यास घ्यायचा असा विचार केलाय। म्हणजे भाजप कुठेतरी आपल्याकडे घेऊन संपवते का असं तुम्हाला? नक्कीच। आजपर्यंत भारतीय जनता पक्षाची जी कपटनीती राहिलेली आहे वापरानी फेकून द्या त्याच पद्धतीचा तो प्रकार आहे। आज मी काल पण सांगितलेलं आहे की भाऊबंदकीचा आणि म्हणजे भाऊबंदकीचा आणि राजकारणातल्या रस्सीखेचीचा परिणाम निलेश राणे यांना भोगावा लागतोय, त्याच्यामुळे त्यांना निवृत्ती घ्यावी लागते। भारतीय जनता पक्षाच्या कपटनीतीमुळेच हे प्रकरण घडलेलं आहे। आता तेच भाजप पुन्हा एकदा त्यांच्यासमोर लोटांगण घालतील, पुन्हा वेळ गेली की त्यांना पुन्हा फेकून देतील। खर तर आता ह्या क्षणाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावरती गेले आहेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय ते घेतील का? उद्या कारण का पंतप्रधान देखील महाराष्ट्रामध्ये शिर्डीमध्ये ते दाखल होत आहेत। अजिबात मला वाटत नाही तसं, फक्त दिल्लीमध्ये जायचं लोटांगण घालायचं हे पूर्वापार असलेली प्रथा परंपरा फक्त माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये थांबली होती, ते पुन्हा एकदा दिल्लीला जाऊन मुजरे झोडायचं काम या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चालू केलेलं आहे। आरक्षणाच्यावर कोणताही निर्णय घेणार नाही, पण पंतप्रधान शिर्डीला येत असतील तर ठीक आहे, ते येऊ देत, त्यांच्यासमोर स्वतःची शेकी मिरवण्यात त्यांनी कितीतरी काम केलं तरी महाराष्ट्रसुद्धा येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही। पंतप्रधान वारंवार महाराष्ट्राचे दौरे करतायत, नेमकं कारण काय असू शकतं? धडकी भरली आहे त्या लोकांना सुद्धा, 2024 दांडी गोल होणारच। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार दिल्ली दौरा, ते मुजरे झोडायचं काम तिथे करायचं, कारण त्यांना मुख्यमंत्र्यांना स्वतःची खुर्ची टिकवायचे, कारण 1001% सांगतो की आमदार अपात्रतेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री 1001% डिस्क्वालिफाईड होणार आणि म्हणून त्याचा निर्णय लांबवला जातोय आणि तो निर्णय लांबवला जावा, त्यातला जेवढं मिळेल तेवढे खुर्ची वाचवावी यासाठी दिल्लीला मुजरे झाडण्यासाठी ते जात आहेत। उद्या अपात्रतेवरती सुनावणी देखील आहे, 34 याचिका एकत्रित होत्या, त्यात 6 याचिका वेगवेगळ्या आहेत, म्हणजे आपल्या 4 आणि शिंदे गटाच्या 2 अशा याचिका होणार आहेत। उद्या याचिका याच्यावरती पार पडते, त्यावरती काय आपली प्रतिक्रिया? माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आता निर्देश दिलेले आहेत किंवा आदेश दिलेले आहेत त्याचं उल्लंघन करण्याचं धाडस आत्ता तरी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाने करू नये आणि जर केलं तर ह्या लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी किंवा संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर जी आहे त्या खंडपीठाने आपला अधिकार बजवावा अशी आमची विनंती आहे। ज्या पद्धतीने सभेमधल्या आमदारांची अपात्रता याचिका आहे त्याच पद्धतीने परिषदेमधले देखील तुम्ही टाकलेली आहेत, दोन आमदार आहेत त्यांच्यावरती अजून कारवाई सुरुवात होत नाही, सुनावणी सुरुवात होत नाही, याबद्दल आपली काय भूमिका असेल? ज्या विधान परिषदेच्या उपसभापतींच्या विरोधात अपात्रतेची प्रस्ताव दाखल केलेला आहे, दुर्दैवाने त्यांनाच बसून तिथे न्याय द्यावा लागतोय, यासारखी दुसरी दुर्दैवाची घटना असू शकत नाही।
त्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याची देखील तयारी करण्यात येत होती, तर पुढची भूमिका कशा पद्धतीने? नक्कीच, आम्ही न्यायालयामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेला दरवाजे न्यायालयाने उघडे ठेवलेलेच आहेत, कारण न्यायालयाचा अवमान करण्याचं पाप हे महाराष्ट्रातलं भाजपचं आणि मेंदे गटाचं सरकार करते, त्यामुळे न्यायालय याची गांभीर्याने दखल नक्की घेईल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.